राजमाचीकर मैदानात दिवाळी पाडवा पहाटे निमित्त सुगम संगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून फाउंडेशनच्या वतीने देवले येथील अनाथ मुलांच्या शिक्षण ग्राम संस्थेलाही आर्थिक मदत देण्यात आली. राजमाचीकर मैदानात दिवाळी पाडवा पहाट उपक्रमात सूरस्नेह बंधाचा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपसरपंच संभाजी म्हाळसकर, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर, दत्तात्रय कुडे फाउंडेशनचे संस्थापक अविनाश भोवरे, शांताराम कुडे, ग्रामपंचायत सदस्य अंजली भोवरे, बारकू ढोरे, पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे आदींच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमात अभिषेक सराफ, श्रुती करंदीकर, केतन गोडबोले या गायकांनी भूपाळी, भक्तिगीते, भावगीते, लोकगीते आणि चित्रपटगीते सादर केली. सखी मंद झाल्या तारका, लाजून हसने अन हसून ते पहाणे, बगड्यांची माळ फुले अजून अंबरात, मी राधिका मी प्रेमिका, जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोरा, राधा ही बावरी मलमली तारुण्य माझे, कधी तू रिमझिम बरसणारी बरसात, बुगडी माझी सांडली ग, अशा गाण्यांना श्रोत्यांनी विशेष दाद दिली. अशोक बापना यांच्या हस्ते शिक्षण ग्राम संस्थेला आर्थिक मदत करण्यात आली. अविनाश भोवरे यांनी प्रास्ताविक केले तर अतुल राऊत यांनी स्वागत, तर सुनंदा सुकनेकर व भूषण मुथा यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास भिडे, नितीन भांबळ, किरण देवघरे, राजेंद्र केंडे, प्रदीप पौरे, गिरीश गुजराणी, सुराज चव्हाण आदींनी कार्यक्रमाचं संयोजन केलं होतं.